स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जुन्या नोटांचे प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. भारतात ब्रिटिशांनी सर्वात प्रथम नाशिक रोड येथे 1924 साली नोटांचा कारखाना सुरू केला. सध्याच्या ISP मध्येच 1928 पासून नोटांची छपाई सुरू झाली. 1965 ला जेल रोडला करन्सी नोट प्रेस स्वतंत्रपणे सुरू झाली. स्थापनेपासून नोट प्रेसमध्ये 1 रुपयाच्या नोटेपासून 1,000, 5,000, 10,000 पर्यंतच्या नोटा 5, 10, 20, 50, 100, 200 आणि 500 नोटांची छपाई रात्रंदिवस सुरू असते. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्ताने जुन्या नोटांचं प्रदर्शन CNP समोरील रिसर्च अँड डेव्हलपमेंट इमारतीत प्रथमच प्रदर्शन बुधवार दिनांक 8 जून पासून करण्यात आले आहे. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन कार्य सम्राट खासदार हेमंत गोडसे तसेच प्रेस महामंडळाच्या CMD तृप्ती पात्रा घोष यांच्या हस्ते करण्यात आले. आयोजित प्रदर्शनात छापलेल्या पहिल्या नोटेपासून ते आतापर्यंत विविध प्रदर्शनात दिसणार आहेत. त्याचा इतिहासही या प्रदर्शनाने नागरिकांना कळणार आहे. स्वागत करतो मॅम. आज संपूर्ण देश में आजादी का अमृत महोत्सव संपूर्ण देश में मनाया जा रहा है और यहाँ पर इंडियन सिक्योरिटी प्रेस और करेंसी नोट प्रेस यहाँ पर भी बनाया जा रहा है. लेकिन इसका एक अलग समाधान, एक अलग आनंद इसलिए है कि हमारी करेंसी हमारे एक अंतर्राष्ट्रीय पहचान है और उसको हमारे नासिक में यहाँ पर 1928 से बनाया जाता है. ये हमारे सभी नासिकवासियों के लिए एक अभिमान की बात है, एक आनंद की बात है. और आज 1928 में कैसी करेंसी थी और उसके बाद में 1962 में ISP और CNP को अलग किया गया और उसके तभी से लेकर अभी तक इसमें एक मैम और एक खास बात ऐसी है कि यहाँ पर जो पहले मजदूर संघ था आज 1928 के बाद आज 2022 वही 94 ईयर्स में एक ही मजदूर संघ यहाँ पे आपके साथ में आपके अंडर वो काम कर रहा है. इस बात का हमें बहुत गर्व है. मैम 1928 और 1962 के बाद जैसे भी यहाँ पे करेंसी नोट प्रेस और इसका प्रोग्रेस हुआ है, हम जानते हैं कि जब डिमोनेटाइजेशन आपने आपके मनोगत में कहा कि जब यहाँ पे डिमोनेटाइजेशन हुआ तभी यहाँ के सभी अधिकारी वर्ग आपके माध्यम से, आपके गाइडेंस के माध्यम से सभी अधिकारी वर्ग, सभी कर्मचारियों ने 24 घंटा काम करके जो डिमोनेटाइजेशन था वो उसको रिमोनेटाइजेशन के लिए पूरे देश में बिना कोई समस्या खड़ी हुई वहाँ पे वो काम किया. 1928 मध्ये भारतात पहिली नोट प्रेस मध्ये छापण्यात आली. त्या करन्सी नोट प्रेसच्या नोटा छापण्याचा अनमोल खजाना नाशिककरांना प्रदर्शनातून बघता येणार आहे. नाशिक रोड मधील करन्सी नोट प्रेस मध्ये छापण्यात आलेल्या पहिल्या नोटेपासून ते आजवर छापण्यात आलेल्या नोटांचा प्रवास नाशिककरांना जवळून अनुभवता येणार आहे. अमृत महोत्सवानिमित्ताने भारत प्रतिभूती मंत्रालयाच्या वतीने जुन्या नोटांचे प्रदर्शन आयोजन बुधवार 8 ते 11 जून दरम्यान करण्यात आले आहे. या संपूर्ण कालावधीत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. अशा प्रकारचं हे पहिलेच प्रदर्शन असून नाशिककरांसाठी सार्वजनिक स्वरूपातील हा पहिलाच कार्यक्रम असल्याने नाशिककरांनी या उपक्रमाचे स्वागत केले. नाशिक रोड जेल रोड येथे करन्सी नोट प्रेस असून या ठिकाणी भारतीय चलनातील नोटांची छपाई केली जाते. कारखाना केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत असून केंद्रीय सुरक्षा पदाची त्याच सुरक्षा आहे. गेल्या काही वर्षात येथील सुरक्षेत अधिकच वाढ करण्यात आली आहे. अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेल्या करन्सी नोट प्रेसने मात्र नाशिककरांसाठी प्रथमच खुल्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यामध्ये नोट प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक गोलेवर बाबू, ISP मुख्य महाव्यवस्थापक राजेश बंसल, प्रेस मजदूर संघाचे जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर तर महाव्यवस्थापक तृप्ती महापात्रा घोष, व्यंकटेश कुमार आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यांच्या न्यूजसाठी प्रतिनिधी अभिषेक टाकाते, नाशिक रोड.